आमच्या दाढीवाल्यानं एक नारा दिला, अबकी बार 400 पार। आता ते 400 पार कायचे होय त्या दाढीवाल्यानं सांगितलं नाही आहे, हे समजून घ्या। का तो जर चोट्टा सत्तेत आला तर तो तुमची DAP ची बॅग 400 पार नेणार आहे, तुमचं पेट्रोल डिझेल 400 पार नेणार आहे। आणि त्याला जर जागेवर बसवायचं आहे तर येणाऱ्या निवडणुकीत निलेश दादा लंके यांच्या तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा। यायनं एक नारा दिला आमच्या देशात या आया बहिणींच्या शिक्षणासाठी, बेटी बचाव आणि बेटी पढाव। इतका ढोंगी आहे ह्या का त्या मणिपूरमध्ये जाती जातीत भांडणं लावले, 2 महिने झाली दंगल पेटली, ह्या त्या दंगलीवर बोलून नाही राहिला। आणि ह्या बोलून काय राहिला दाढीवाला, इस्रायल पॅलेस्टाईन विवाद। दुसरा तो चर्चा तिथं फोन केला म्हणते म्या कुठं, रशियाच्या पंतप्रधान आले पुतीनले, युद्ध थांबवलं 5-10 दिवसासाठी, भारतातले लोक बोलावले, एवढा डेअरिंग याचं, याच्या म्हणण्यानं युद्ध थांबते? आणि तो चर्चा त्याच्यावर करून राहिला, 57 दिवसानं बोलला ह्या मोजून मणिपूरवर 36 मिनिट, हे 36 सेकंद। अरे तिथं 2 महिने इंटरनेट बंद होतं, त्या स्त्रीची नग्न झिंड निघाली, इंटरनेट चालू झाल्यावर तिचा व्हिडिओ व्हायरल झाला। जर तुम्हाला तुमच्या आया बहिणांची नग्न झिंड काढणारा भारत पाहिजे असन तर त्या दाढीवाल्याला मतदान करजा, नाही तर महाविकास आघाडीला इंडिया अलायन्सच्या एक एक उमेदवाराला सक्षम करा आणि त्याला निवडून आणा। इतकं बदमाश आहे। अरे याची हद्द केव्हा पार झाली का, या देशाचं नाव जगात रोशन करणाऱ्या ऑलिम्पिक मेडल मिळून देणाऱ्या या देशाच्या खेळाडू म्हणते का आमच्यावर या ब्रिजभूषणनं लैंगिक अत्याचार केला, त्याला तर पार्टीतून तर काढलाच नाही, त्याला कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावर तसाच ठेवला, याईनं ठेवला का नाही ठेवला? आणि म्हणजे हे देशावर त्यानं आंदोलन केलं 26 जानेवारीला, त्याला पोलीसवाल्यानं वरून आदेश आले मारलं त्यास, म्हणजे गोल्ड मेडल मिळून देणाऱ्या लोकायले, त्यानं जेव्हा अर्जुन पुरस्कार वापस केला तेव्हा सरकारले जाग आली आणि त्याला पदावरून काढलं, आणि बरं निवडून कोणाला दिलं, त्याच्या सोबत्याला दिलं कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी, इतके बदमाश आहे। आणि आता त्याच्या पोराला खासदारकीची सीट दिली। अरे शेतकऱ्याची तूर 1 वेळा 12,000 गेली तर यानं इजी तोरून औकातल्यासारखी तुरीची दाय बोलावली, त्याला माप नाही दंड नाही, शेतकऱ्याचा विचार करते का हे पहा तुम्ही। आणि ते तुरीची दाय खपली नाही, तुरीचे भाव 4,000 आले तर ते कंट्रोल ले भोगदाड पडलेली घुबड्यानं टोचलेली दाय सालेनं कंट्रोल इकली 32 रुपये किलो, इकली का नाही इकली, इकली का नाही इकली? 2021 कास्तकाराचं सोयाबीन गेलं होतं 11-12,000 आले, डिसेंबर महिन्यापासून सोयाबीन वाढून राहिलं होतं, ऐन ऑगस्ट महिन्यात त्या अमेरिकेतून 12 लाख टन सोयाबीनची डिओसी ढेप बोलावली, अन त्या सोयाबीनचे भाव पाडले, ऐन तोंडात घास आणाला शेतकऱ्याचा हिसकावून घेतला यानं, हा हे शेतकऱ्याचं कैवारी आहे। अरे लुटून खाल्ला यानं देश, 538 रुपये DAP ची बॅग होती 1,350 गेली, पेट्रोल डिझेलचे भाव आकाशाला भिडून गेले, खर्च वाढून गेला, फवाऱ्याच्या औषधावर GST लावली। मग तुम्ही विचार करा हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं आहे का? गुजरातचा कांदा निर्यात करायला परवानगी दिली 2,000 मेट्रिक टन पांढरा कांदा, आणि इथं कांदा उत्पादक शेतकरी आहे, महाराष्ट्राचा कांदा निर्यात नाही होणार म्हणते सांगा, आणि निर्यात आता परवानगी दिली तर त्याच्यावर एवढे निर्बंध लागले का कांदा निर्यातच नाही झाला पाहिजे ना, शेतकरी उभ्यानं मेला पाहिजे। हा इथं नगरमध्ये आता मी काही गावात फिरलो, 7 तारखेला फिरलो, एक जाधव नावाचा शेतकरी भरला, तो म्हणे मी हार्वेस्टर घेतलं म्हणे सर, सरकारनं सांगितलं का जवळपास 1.5-2 करोड रुपयाची मशीन आहे ते ऊस काट ऊसाचा हार्वेस्टरची, त्याच्यावर 40 लाख सबसिडी होती म्हणे, हे VK पाटील त्या मंत्रालयाचे मंत्री आहे असं त्यांनी मला सांगितलं। तर म्हणे आम्ही ते सबसिडी मिळवण्यासाठी मंत्रालयाच्या एरझऱ्या मारल्या पण सबसिडी नाही दिली म्हणे, काही शेतकऱ्यांना तर 4-5 लाख रुपये त्याला फिरवती दिली म्हणे, म्हणजे घूस चारली तरी त्याची सबसिडी कॅन्सल केली। आणि तू ज्या कोणा लोकांना लिस्ट पाहिजे असन तर मायापाशी 90 शेतकऱ्याची लिस्ट आहे का ज्याला सबसिडी नाकारली या सरकारनं, इतकं बदमाश आहे। म्हणून हे लक्षात ठेवा। आणि मग आता हे सभा घ्यायला येऊन राहिले त्याला वाटते का आता चित्र पालटते, आणि आता का करायचं, याचा पक्ष बोल बाळासाहेब मान्य बाळासाहेब ठाकरेचा पक्ष बोलला सुरत मार्ग गुवाहाटी 50 खोके माजले बोके, हा मग त्याच्यानंतर पवार साहेबाचा पक्ष बोलला, हा आता तुम्हाला सांगतो येणाऱ्या या 13 तारखेला जे इलेक्शन आहे या निवडणुकीत तुम्हाला जास्तीत जास्त एवढं मतदान करा, एवढं मतदान करा निलेश लंके साहेबाने। आणि सर्वसामान्याचा नेता एका शिक्षकाचा पोरगा आहे, 24 तास तुम्हाला उपलब्ध आहे, अशा सर्वसामान्य लोकायले ती काय पवार साहेब उचलते आणि त्याला डायरेक्ट आमदार घेऊन आता खासदारकीची सीट दिली, कोरोनात मी काम पाहिलं, मी व्हिडिओ पाहतायची, असा सर्वसामान्याचा नेता तुम्हाला दिला आहे, भरपूर मतदान करा। आणि जेव्हा 4 तारखेला रिझल्ट राहील ना, 7:00 काउंटिंग सुरू झाली का ज्यानं घड्याळ चोरून नेलं त्याचं घड्याळ 10:10 बंद पडलं पाहिजे, आणि ते घड्याळ पवार साहेबाच्या चरणी आणून ते अर्पण करण,
कारण त्या घड्याळ हिची चाबी एकाच माणसाच्या हातात आहे, ते म्हणजे आदरणीय पवार साहेब. ते घड्याळ दुसरं कोणी चालू नाही करू शकत. आणि यायले पुन्हा सांगून देतो, ठीक आहे, यायले पुन्हा सांगतो का या राजकारणाचा वस्ताद एकच माणूस आहे, आदरणीय पवार साहेब. आणि वस्ताद हा एक डाव राखून ठेवत असतो. आणि तो डाव 4 तारखेचा रिझल्ट लागू द्या, मग तुम्हाला सांगान का तो डाव का आहे. कारण पवार साहेब असे माणूस आहे का सकाळी माणूस पाठवायचा, शपथ घ्यायची, लंकेला आग लावायची, 3:30 वाजता राजीनामा देऊन वापस आणायचा, हे एकच माणूस करू शकते. अरे 10,34,000 करोड रुपयाची कर्जमाफी केली सालानं उद्योगपतीची, त्या मुक्या अन्या, हे एक अडाणी आहे. त्याची कर्जमाफी केली 10,34,000 करोड, पण शेतकऱ्याची 1.5 करोड कर्जमाफी, 1.5 लाख करोडची कर्जमाफी आहे, जी थे करायला पैसे नाही म्हणते साले. पण महाराष्ट्र भारताचे कृषी मंत्री होते पवार साहेब, तेव्हा भारताचे पंतप्रधान होते 2009 मनमोहन सिंग, त्यांना 72,000 करोड रुपयाची कर्जमाफी केली. या तुमच्या इकडं आता मी फिरून राहिलो, कोणाच्या शेतात द्राक्षाचे याचे द्राक्ष आहे, कोणाच्या शेतात फळबाग आहे, मग त्या डाळिंबाच्या असो पेरूच्या असो, ठीक आहे, त्याच्यानंतर केशर आंब्याच्या दिसल्या. हे फळबाग लागवड योजना कोण्या माणसाने सुरू केली, ज्याच्यावर सबसिडी दिली का, शेतकरी लावा तुम्हाला पर एकर सबसिडी, ड्रीप इरिगेशनले सिंचनाले ते स्कीम चालू करणारे माणूस या महाराष्ट्रात शेतकऱ्याचा विचार करणारा एकमेव नेता आहे आदरणीय पवार साहेब. ते आमच्या काळात आमच्या डोळ्यानं पाहिलं म्हणून सांगून राहिलो. हे का सांगते, त्या दिवशी भाषणात बोललं मंगळसूत्र, अबे तुझ्या बायकोच पाहिलं पहिले, तुला कुठं टाकून ठेवली. अरे सिलेंडर 430 सिलेंडर महाग वाटे, त्याले 1130 नेलं, अजे त्याले काम आगाही समजून जे, ज्यानं बायको टाकली जाय ना. काही मुख्यमंत्री असे आहे का भव्य कपडे घालून बसले, लेकरच नाही तर त्याले महागाई का भिंड समजणार आहे. अरे बरोबर आहे का नाही, आम्हाला विचारा, आमचे लेकर आहे, प्रपंच आहे, महागाईचे चटके आम्हाला समजते. तुम्ही बायका टाकल्या तुम्हाला का भिंड समजणार आहे, महागाई महागाई म्हणजे खतरनाक आहे. हे आता जे विखे पाटलाचं पोरग इथं रेडीमेड आणून ठेवलाय उत्तर, उत्तरचं कॅलेंडर दक्षिणेत आणलं. 2026 लोकसभेची डेडलाईन डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनाची संपणार आहे, आणि भारत सरकार एक कमिशन नेमन आणि मतदारसंघाच्या सगळ्या बॉर्डर चेंज होईल. तेव्हा ह्या का करण, ह्या जर तुम्ही निवडून दिला हे इच्छी डेव्हलपमेंट नाही करणार तो तिच्ची करण, कारण ते पार्सल तिथं वापस जाणार आहे डबल. आता राखीव आहे म्हणून ते इकडे उडी मारलं त्यानं, समजलं का. म्हणून हे समजून घ्या, मी तुम्हाला सांगून राहिलो. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत, ठीक आहे, आणि एक साहेब एक सायन्समध्ये एक कॉन्सेप्ट आहे त्याले इन्फ्लुएन्स मॅग्नेटिझम म्हणते. मग आता हे पक्ष फोडाफाडी गेली, आता अजित पवार साहेबाला असं वाटून राहिलं असं का, आपणच शरद पवार आहे का. तर ते इन्फ्लुएन्स मॅग्नेटिझम म्हणजे जर तुम्ही मॅग्नेट घेतलं लोह चुंबक तर त्याला जर टाचण्या लावल्या तर पहिली टाचणी चिपकते, दुसरी टाचणी म्हणजे एकाली एक टाचण्या चिपकते. तर त्याला असं वाटून राहिलं का पवार साहेबाच्या सानिध्यात आहे का, मीच मॅग्नेट झालो का. तर त्या ज्या टाचण्या चिपकते त्याच्यातला एक भाग ते घड्याळ चोरून नेणारी आहे. म्हणजे तुम्हाला समजून घ्या कन्सेप्ट काय आहे. तर राजकारणात अजित पवार साहेबांचा आणलं कोणं, तर पवार साहेबांचा, ठीक आहे, करंगई धरून येणारे हे माणसं आहे. यायले महाराष्ट्रात आमदार केले, खासदार केले, असे लय लोक म्हणजे लहान लहान लोक पवारसाहेबांवर टीका करून राहिले, तुमची औकात नाही आहे साले. अरे त्या माणसाचं किती मोठं योगदान आहे आणि तुम्ही का बोलून राहिले. म्हणून हे जे सरकार आहे या सरकारनं शेतकऱ्याचा विचार नाही केला. एक अग्निवीर सारखी स्कीम आणली, अरे तलाठीची भरती होती 1,000 रुपये फी, अबे कलेक्टर 100 रुपयात होते भारतात, तुम्ही तलाठी बनवायची फी 1,000 रुपये करून राहिले. आम्ही सांगून पिसाळून गेलो यायले. इकडं 75,000 भरती काढली, इकडं महाराष्ट्रातल्या 238 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या यायनं नौकऱ्या 238 क्लास 2 क्लास 3 पोस्ट, ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जी आर काढला आणि प्रायव्हेटायझेशन करून टाकल्या. मुले समजलं मी आंदोलन केलं त्या वर्दीत, आणि दुकानं टाकले मोदी चायवाला, बेरोजगार पकोडा सेंटर, त्याच्याच भाषेत त्याला थोपकाडा थांबली. 8 दिवसात जी आर साल्यानं मग मागं घेतला, असे आगुटत नाही. म्हणून माय म्हणणं एवढंच आहे, इंग्लिश बोलणारा खासदार आहे, इंग्लिश बोलतेस ना फक्त, अजून काही समोर आहे यायनं दिलं मला इंग्लिश बोलणारा खासदार आहे. मी म्हटलं बरं झालं, पिणार गिनार आहे का नाही, तर ठीक आहे, म्हणून बोलणाराच आहे का असं विचारलं. तर अना तुम्हाला सांगतो हे भविष्यात बीजेपीचा प्लॅन आहे का, हे उरली सुरली तिकडे गेलेली शिवसेना
आणि तिकडे गेलेले घडे आहे हे खतम करायच्या मागं आहे. मोजून 4 सीटा दिल्या 48 पैकी. किती सीटा? आणि अशा दिल्या का ज्या निवडून नाहीयेत. मग तुम्ही विचार करा आता. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला हे समजून घ्या का आपल्याला इंडिया अलायन्सचा एक एक उमेदवार वाढवायचा आहे आणि 273 संसदेचा सरकार स्थापन करण्याचा आकडा आपल्याला जादुई आकडा पार करायचा आहे. आणि तो आकडा पार करायची जबाबदारी तुमची आहे. या 84 वर्षाचा तरुण योद्धा तुमच्यासाठी या देशाचं संविधान वाचलं पाहिजे, या देशातला शेतकरी बेरोजगार युवक वाचला पाहिजे, त्याचं भवितव्य घडलं पाहिजे. म्हणून या वयात रोजच्या 3 सभा मी सोबत आहे. आज पवार साहेबांच्या 3 सभा आज आहे. त्या दिवशी बारामतीची 3री सभा होती. ऊन 43 डिग्री सेल्सिअस. आमच्या वर्धेत इलेक्शन झालं, 43 डिग्री सेल्सिअस होतं. 2.5 तास पवार साहेब त्या गाडीवर मिरवणुकीत फिरले. मला कमाल वाटली. त्या फडक्यावर आपल्या टॅवेलवर थंड पाणी होतच जाईल, पुसत जाईल चेहरा. तुम्ही विचार करा, जर 84 वर्षाचा तरुण योद्धा आपल्यासाठी एवढं करू शकते, आपण फक्त बटन दाबायची आहे की बरोबर. एवढी बटन तुम्ही येणाऱ्या 13 तारखेला दाबा आणि 4 तारखेचा रिझल्ट आपल्या बाजून लाईन. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत निलेश लंके साहेब इथून खासदार म्हणून गेले पाहिजे, जनसामान्याचं नेतृत्व केलं पाहिजे. मला इथे बोलण्यासाठी वेळ दिला त्याच्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. आणि सगळ्यांनी हात वर्त करा, निवडून द्यायचं का? शाबाश, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद कराळे सर. यानंतर या विजय निर्धार सभेत